एका निष्पाप तरुणीला विनाकारण एकतर्फी प्रेमाची किंमत चुकवावी लागली. क्लास वरून घरी जात असताना महाविद्यालयीन तरुणीची भर दिवसा निर्घुण हत्या करण्यात आली आहे. अर्पिता ठाकरे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. आरोपी तुषार म्हस्केकर यानं मुधोळकर पेठ परिसरात अर्पितावर धारदार चाकूनं 18 वेळा सपासप वार करून तिची हत्या केली आहे. ही संतापजनक घटना मंगळवारी घडली. क्लासमधून बाहेर येताच तुषारनं अर्पितावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्थानिकांनी तुषारला चांगला चोप देखील दिला आणि अर्पिताला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान राजापेठ पोलिसांनी तुषार म्हस्केकरला अटक केली आहे. पोलीस स्टेशन राजापेठ या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार अर्पिता ठाकरे बीकॉम फर्स्ट इयरला शिकणारी मुलगी जी आहे, तिचा मुधाळकर पेठ शाह ट्युशन क्लासेसच्या समोर तिचा जो प्रियकर होता तुषार मस्करे यांनी चाकूचे वार करून तिच्या शरीरावरती वार करून तिला तिचा खून केलेला आहे. या प्रकरणामध्ये जी व्हिक्टीम आहे, बळीत मुलगी आहे, ती बीकॉम फर्स्ट इयरला शिकत होती. तिच्या मैत्रिणीसोबत ती ट्युशन क्लासेसला जात होती. तिचे जो आरोपी आहे तिच्यासोबत 3 वर्षापासून प्रेमसंबंध होते, परंतु तिच्या घरच्याने लग्नाला नकार दिल्यामुळे जो तुषार आरोपी आहे त्याने एकतर्फी प्रेमातून लग्न करत नसल्यामुळे मुलगी लग्न करत नसल्यामुळे तिच्या मानेवरती पाठेवरती पूर्ण शरीरावरती वार केले आणि तिला ठार मारले. 2 दिवसापूर्वी बडनेरा या ठिकाणी त्या मुला विरुद्ध कंप्लेंट केली आहे असं त्यांच्या नात्याने सांगितलं. पोलीस स्टेशन बडनेरा या ठिकाणी अशी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नाही. जेव्हा या मुलांनी तिच्या वडिलांना संपर्क साधून त्यांच्या मुलीसोबत म्हणजे जी मयत आहे तिच्यासोबत लग्न करायचं आहे असा विचार मांडला, त्यावेळेस घरच्यांनी त्याला समजून सांगितले होते आणि पोलीस स्टेशन बडनेरा या ठिकाणी फक्त त्याला समज देण्यात यावी अशी विनंती केली होती.